नमस्कार खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी आपला होस्ट संजय मिरे प्रेक्षक बंधूंनो खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये भरपूर असे व्यक्तिमत्व येत असतात आणि आज या खास मुलाखत कार्यक्रमाला आज शहरातील एक असं अलौकिक व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या एक पाहुणे आलेल्या आहेत ज्यांचं नाव आहे सविता पाटे ज्या सविता गायत्री बौद्धीश संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ज्यांचं सांस्कृतिक असेल आध्यात्मिक असेल मग का राजकारण असेल किंवा समाजकारण असेल यामध्ये ज्यांचं भरपूर योगदान आहे आणि त्या नित्याने हे काम करीत असतात आणि गोरगरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि विशेष म्हणून महिलांकरता त्यांच्या जीवन संवर्धनाकरिता अधिक चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या असे व्यक्तिमत्व म्हणजेच सविता पाटणीच्या सविताजी सर्वप्रथम खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्या बी सी एन प्रेक्षकांतर्फे खूप खूप आपलं स्वागत करतो आहे धन्यवाद संजय बरोबर आज आपण सविता पाटणे या मॅडमकडनं बऱ्याच गोष्टी या जाणून घेणार आहोत प्रेक्षकबंधूंना मी आपल्या माहिती करता म्हणून सांगतो की द विदर्भ एक्सलन्स अवॉर्ड महिला म्हणून या अवॉर्ड यात यांची ये निवड करण्यात आलेली आहे यांची निवड हे त्यांच्या कार्यावर आधारित होती भरीव असं त्यांचं कार्य आहे आणि त्यामुळेच यांची निवड या महिला विदर्भ एक्सलन्स करता करण्यात आलेली आहे हे सुद्धा आमच्या बी सी एन न्यूज चॅनलचं एक सौभाग्यच म्हणावं लागेल तर प्रेक्षकबंधून आता आपण सरळ जाऊया सविताजी यांच्याकडे आणि त्यांना काही आपण प्रश्न विचारूया जे तुमच्या आणि आमच्याही मनात आहे सविताजी माझा पहिला प्रश्न हा होता की सांस्कृतिक आणि क्रीडा एक असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी करता येतं शालेय जीवनात जर सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी जर भाग घेतला तर त्याचा किती फायदा होईल आहे आणि जर विद्यार्थ्यांनी भाग नाही घेतला तर त्याचं किती नुकसान होणार आहे काय माहिती देत आपण असं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये जर विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर त्यांची शारीरिक जे वाढ होते ती पण चांगल्या प्रकारे होते त्यांच्या शरीराला मजबूती येते आणि त्यांचं डेव्हलपमेंट पूर्ण संपूर्ण बॉडीचं डेव्हलपमेंट होतं त्यामुळे मुलांनी लहान मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये भाग घ्यायलाच पाहिजे असं माझं ठाम मत आहे बिलकुल आणि ही खरी गोष्ट सुद्धा आहे ज्याप्रमाणे सविताजींनी सांगितलेलं आहे की मग ते मानसिकता असेल किंवा आपलं आरोग्य असेल हे सुदृढ होतं अधिक बलवान आणि शक्तिशाली होतं पण त्याकरता म्हणून सर्वांनी शालेय जीवनामध्ये जे खेळ होतात जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यामध्ये आपण हिरिरीने भाग घ्यायला पाहिजे तिथला भाग घेणं म्हणजेच पुढच्या आयुष्याच्या वाटचालीकरता आपल्यासाठी एक उपयुक्त असा तो मार्ग राहिलाय यशस्वीतेचा मार्ग म्हणजे शालेय जीवना, हो सांस्कुरुति अध्या जीवनात सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भाग घेणं होय मॅडम हे तर झालं आणि सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राबद्दल पण जिथे आध्यात्मिकतेचा विषय येतो जीवनात आध्यात्मिकता राहणं किंवा आध्यात्मिक राहणं हे किती गरजेचं आहे आणि काय या धावपळीच्या जीवनामध्ये किंवा या कलयुगामध्ये आध्यात्मिक आध्यात्मिकतेकडे काय लोकांचा वळण्याचा कल दिसतो आहे त्या लोकांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं सविताजी संजय जी असं आहे की आध्यात्मिक आध्यात्मिकतेमुळे मनाला शांतता मिळते आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना वेळ नसतो की आध्यात्मिककडे वळलं पाहिजे प्रत्येकजण पैशाच्या मागे किंवा कामाच्या मागे असं हे धावपळीचं संपूर्ण जीवन आताचं झालेलं आहे आणि आपली ही संस्कृती आहे की आपल्यामध्ये आपल्या पूर्वजांचे जे आपलं मूळ आहे संस्कृती ऋषीमुनींची तर ते जी संस्कृती आहे भारताची आपल्या ते आपल्यामध्ये मूळता आहे त्याच्यामुळे आपण त्या आध्यात्मिक आध्यात्मिकतेकडे वळलं पाहिजे आणि त्यांनी मनाची शांती होते घरचंही थोडंसं शा शांतता आणि सगळं ध्यान वगैरे केल्याने पुष्कळचं असं काही आपल्या बॉडीवर पण इफेक्ट होतो आणि वातावरणामध्ये पण त्याचा परिणाम होतो असं मला वाटते बिलकुल जसं ताण तणाव असतो हा विशेषतः काय सांगा महिलांना खूप ताणतणाव असतो कामाचं मेडिटेशन करतो हे करतो एक आध्यात्मिकचा तोही एक भाग आहे आपल्या डोक्याला शांतता हवी ताण नको बरोबर असं माझं आध्यात्मिकतेकडे हे आहे आणि आपण ते केलंच पाहिजे कारण बरोबर जसं आपण शिक्षण घेतो किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये आपण काम करतो पण आध्यात्मिकतेकडे वळणं हे सुद्धा फार गरजेचं आहे आध्यात्मिकतेकडे वळ माणूस जर वळला की त्याची मानसिकता ही शांत होते चांगला होतो त्याच्यामध्ये एक जे वाम मार्ग जे प्रकार असतात ते कुठेतरी नाहीसे होतात शिथिलता त्याच्यामध्ये येत आणि एका चांगलं एक यशस्वीरित्या ते कामकाज करू शकतात आणि जर मनाची शांती त्याच्यामुळे शरीर बलवान शरीर आणि मन जिथे योग्य असेल तिथे परमेश्वराचा संबंध सुद्धा येतो असंच काहीस या ठिकाणी सविताजी पाटणे यांना म्हणायचं आहे सविताजी माझा एक प्रश्न हा होता की आपण सविता गायत्री बौद्धीश संस्था एक स्थापन केलेली आहे त्याची स्थापना केव्हा केली आणि ही संस्था स्थापन करण्याचा नेमका उद्देश काय होता, होता आणि आपलं जी संस्था आहे ही कशा प्रकारे कामकाज करते आहे मला सामाजिक कार्य करण्याची आधीपासून आवड आहे तर मला कुठेतरी एक बॅनर पाहिजे होतं की मी जे आपल्या जे माझ्या महिला असतात किंवा ज्या मोलकरीन काम कस करतात महिला आणि ज्या तळागळाच्या महिला असतात त्यांना गरीब इथून आलेल्या त्यांचं मी दुःख जाणून घेते आणि समजून घेते तेव्हा मला असं वाटतं की आपण कुठेतरी त्यांच्यासाठी काहीतरी करावं त्यांना एक मार्ग दाखवावा किंवा मा त्यांच्यासाठी काहीतरी झटावं गरीब महिलांसाठी तर या गोष्टींसाठी म्हणून मी आ, एक माझं बॅनर म्हणून मी संस्था निर्माण केली आणि ती चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठराला मी त्याची स्थापना केलेली आहे त्या संस्थेची मी अध्यक्ष आहे आणि माझं संपूर्ण टीम त्या संस्थेचं माझा सपोर्ट करतात आणि त्या सगळ्यांना घेऊन मी हे सोशल वर्क करते आणि सुंदर प्रकारे त्या पण आनंदित होऊन करतात आणि त्याचा लाभ दुसऱ्यांना पण होतो आणि रोजगार वगैरे महिलांना मिळतं त्या पण खुश होतात तर उद्योग एक त्यांना मिळतो एक परिवर्तन त्यांच्यामध्ये दिसून येते तुम्ही विद्यार्थ्यांकरता स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचं पण आयोजन केलेलं होतं हो मी शिष्यवृत्तीचा कार्यक्रम घेतला होता भव्य असा कार्यक्रम घेतला मी सुरेश भट सभागृहमध्ये तिथेही मी गरीब विद्यार्थ्यांना आम्ही अवॉर्ड दिले संस्थेतर्फे प्रमाणपत्र दिले त्यांना शिष्यवृत्तीसुद्धा दिली आणि असंच नाही की ज्याला जास्ती मार्क्स होते त्यालाच आम्ही अवॉर्ड दिले किंवा प्रमाणपत्र दिले तर आम जो विद्यार्थी कमी मार्क्स घेऊन हे झालेलं आहे पास झालेला आहे त्यालासुद्धा प्रेरणा एक मिळावी त्याचा पण उत्साह हो वाढावा शिक्षणासाठी याच्यासाठी म्हणून आम्ही त्यांना पण हे केलं आणि त्यांना पण आम्ही प्रमाणपत्र आणि शिष्यावृत्ती आणि आवड दिले आमच्या संस्थेकडून अतिशय छान माहिती या ठिकाणी सविता गायत्री बौद्धिश संस्थेबद्दल मॅडमने दिलेली आहे मॅडमने सांगितले की या सविता गायत्री बौद्धिश संस्थेची स्थापना चोवीस ऑक्टोबर दोन हजार दो अठरा ला झालेली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की भट सभागृहामध्ये शिष्यवृत्ती मार्गदर्शन केंद्राचा जो शुभारंभ झाला होता एक सहा हजार विद्यार्थी होते त्यावेळेला एक खूप मोठा कार्यक्रम त्यांनी घेतलेला होता की विद्यार्थ्यांच्या जीवन संवर्धनाकरता म्हणून त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं या उद्देशाने सुद्धा सविता मॅडम यांचं काम हे उपयुक्त आहे आणि अशाच प्रकारचं त्यांचं कार्य प्रगतीपथावर आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याकरता त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता म्हणून आपण अशीच वाटचाल करत राहावं हीच आम्हाला सर्व प्रेक्षकांची आणि सर्व टीमची सुद्धा इच्छा आहे सविताजी मला एक प्रश्न विचारायचा आहे की जिथे आध्यात्मिकचा विषय येतो आध्यात्मिकतेमध्ये आपण बरेच कार्यक्रम केलेले आणि त्या त्या प्रश्नावर मी येणारच आहे त्या मुद्द्यावर पण मला एवढंच विचारत आहे की आध्यात्मिकतेकडून राजकारणाकडे आपण सुद्धा वळलेला तर हे कसं झालं की आध्यात्मिकतेकडून राजकारणाकडे कोणी वळू शकतं का हे वळण्याच्या मागचं नेमकं कारण का तर काय माहिती देतं या संदर्भात आध्यात्मिकचा त्याचा विषय असा आहे की माझे भरपूरसे असे बाहेरगावी मी भागवत शिवपुराण देवी भागवत महाभारतसारखा ग्रंथ मी कुरुक्षेत्रामध्ये केला आहे पंढरपुरामध्ये आम्ही भागवत केलेलं आहे काशी विश्वनाथ काशीला आम्ही महा शिवमहापुराण केलेलं आहे आणि वृंदावनसारख्या ठिकाणीसुद्धा आम्ही भागवत केलेलं आहे कुरुक्षेत्र सुक्ताल जिथनं भागवताची सुरुवात झालेली आहे तिथे आणि तिथून आम्ही तिथे भागवत केलं जिथे कृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही भागवत केलं अशा अनेक ठिकाणी बाहेरगावी जाऊन मी सगळं संपूर्ण माझी संस्थेची टीम मिळून आम्ही हे आयोजन केलं भागवताचं आध्यात्मिकचे असे ग्रंथाचे मी पुष्कळचे आयोजन केलेले आहे आणि माझ्या एरियामध्ये सुद्धा मी सगळ्यांच्या मागणीनुसार म्हणजे ज्यांना आवड आहे आध्यात्मिकचे आध्यात्मिकतेची त्या तशा सुद्धा त्या ते त्यांच्या मागणीवरून मी आणि मला सुद्धा खूप आवड आहे या गोष्टींची तर मी स्वतःच्या म्हणजे एरियामध्ये सुद्धा भागवत देवी भागवत शिव महापुराण असं केलं आणि त्या शिव श्रावण महिन्यात बहुतेक आम्ही शिव महापुराण करतो आणि त्या शिवमहापुराणामध्ये आम्ही तेवीस हजार ज्योतिर्लिंग असे महिलांनी तयार केले आणि त्यांचे भक्ती आणि हे पाहून तर मी दंग झाले एकदम वेगळा उत्साह होता आणि सगळ्या प्रेक्षकांमध्ये जे भाविक भक्तगण येतात त्यांना इतके आवडते आणि इतके सहखुशीने खुशीने ते हे करतात की तिथे कुठलाच हे राहत नाही भेदभाव राहत नाही सगळे एकदम भक्तीत तल्लीन होऊन जातात आणि खूप चांगल्या प्रकारे तो आनंदी सोहळा आम्ही करतो आणि त्याचा मला खूप आनंद होतो हे मला आणि तुम्ही जो प्रश्न विचारला संजय जी की आध्यात्मिकतेकडे कशा वळल्या माझं हे सगळं कार्य बघून सगळ्यांनी तर माझ्या एका मैत्रिणीने जी माझ्यासोबत काम करणार म्हणे तू इतकं चांगलं कार्य करते इतकं सगळी पब्लिसिटी आहे ते राज राज तर राजकारणात का जात नाही राजकारणामधून जर गेलं तर आणखी तुला सगळ्या या गोष्टींचा सपोर्ट होईल आणि चांगलं आणखी चांगलं कार्य करू शकेल शासनाच्या ज्या काही हे आहे तू महिलांना पुरवू शकते योजना ज्या आहेत त्या सगळ्या महिलांना पुरवू शकते असं त्या माध्यमातून काहीतरी मा लोकांचं भलं व्हावं या उद्देशाने मी राजकारणामध्ये मग पुश झाल्यासारखेच झाले आणि पब्लिकने मला पुश केलं असं समजायला काही हरकत नाही आणि त्या याच्या माध्यमातून मी तशा त्यांच्या विचारातून मी आणि माझे पण विचार म्हणजे कोणाची दुसऱ्यांची मदत करणे महिलांची मदत करणे विशेष म्हणजे महिलांना मदत करणे हा माझा प्रमुख मुख्य उद्देश आहे त्याच्यामुळे मी अध्यात्म राजकारणाकडे वळल्या गेले सध्या कोणत्या पक्षामध्ये काम करत आहे पण मी ओबीसी मोर्चा बीजेपी भाजपा ओबीसी मोर्चामध्ये शहर नागपूर महानगर कोषाध्यक्ष आहे आणि मानव सहसचिव आहे विदर्भ आणि मॅडमला अजूनही अवॉर्ड मिळालेले आहे कोणकोणत्या पुं सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलं या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया पण तत्पूर्वी माझा एक प्रश्न होता की कोरोना कोरोनाचं जे संक्रमण वाढलेलं होतं गेल्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं होतं आणि कितीतरी लोक मृत्यूमुखी पडलेले होते आजही तो विषय आला की अंगावर काटा येतो सविताजी अशा वेळेला जे अनाथ गरीब गरजू जे लोक होते कारण त्यावेळेला राज्य सरकारनी प्रशासनाला निर्देश दिले की कोणी घराबाहेर जाऊ नये त्यांचंही बरोबर होते की संक्रमण वाढू नये आणि अशा वेळेला पण इकडे लोक घरात असताना दुसऱ्या बाजूला जे बेवारस म्हणता येईल जे रस्त्यावर जे भटकंती होती की त्या फुटपाथवर जे झोपायचे त्यांना जेवणाचा नेहमी प्रश्न असायचा त्यांना पाणी मिळत नसायचं त्यांना चहा पाणी मिळत नसायचं ना नाश्ता मिळत नसा ना भोजन सुद्धा मिळत नसायचं अशा वेळेला जेव्हा आपण त्यांची जी मदत केली काय आपले अनुभव ते सांगा थोडं कारण आपण स्वतःच्या हाताने ते सगळं बनून त्यांना आपण चोवीस तास त्यांची सेवा केलेली आहे काय माहिती देता आपण बरोबर आहे सगळीकडे लॉकडाऊन असताना सगळे घरामध्ये आणि सगळे मजूर कामगार जे आपापल्या घरी जिथे आहे तिथेच थांबलेले होते उपाशी तपाशी होते याची जाणीव मला झाली मला फोन आले तर मी त्या त्यांच्या मला आम्हाला असं वाटायचं की घरात आम्ही एवढे चांगले चांगले पदार्थ हर प्रत्येक प्रत्येकजण करून खायचं आणि व्हिडिओ पण टाकायची की आम्ही आज हे बनवलं ते बनवलं मला असं वाटायचं की आपण सगळेजण घरात सगळेजण खात आहोत लोक ज्यांचा जो पैसा आहे ज्यांचा जो भरपूर संपत्ती आहे सगळे लॉकडाऊन असला सगळं बंद असलं तरी ते खात आहे पण हे गरीब रस्त्यावरचे भिकारी झाले जे मेट्रो मध्ये काम करणारे जे सर्वंट लोक होते ते सुद्धा जिच्छ तिथे थांबलेले होते आणि सगळीकडे हाहाकार मसलेला होता अशा वेळे वेळेस मला फार दुःख व्हायचं ते मनातून की नाही आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही ठरवलं की मग पूर्ण आम्ही सामान वगैरे हे करून त्यांचं ते पॅकिंग वगैरे करून कारण की खूप वाईट अवस्था होती आणि भीती पण वाटायची की त्यावेळेस भरपूर म्हणजे भीतीचं हे झाले वातावरण झालेलं होतं की आपण काही कसं करणार करून तर देऊ पॅकिंग पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसे पोहोचवणार कसं एक भीती मनात होती तरी ती भीती न बाळगता मी ठाम हे केलं की नाही आपण हँड घालायचे सगळं सिक्युर हे करायचं मास्क लावायचं सगळं करायचं आणि तरी आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं हे कार्य आमच्या संपूर्ण टीमनी केलं आणि जोपर्यंत त्यांना जे आ, शॉप वगैरे उघडत नाही कामकाज शुरु। कामकाजाची सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पूर्ण ते पुरवठा केला आणि माझ्या संपूर्ण टीमनं हे काम केलं आणि मला चांगल्या प्रकारे मदत केली आणि मला त्याचं इतकं समाधानी आहे की उन्हामध्ये भिकारी जे आहे असे रस्त्यावर झोपलेले आहेत पाण्यासाठी हे पाण्याच्या बॉटल सुद्धा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या चहा पोहोचवला आणि माझ्या संपूर्ण टीमच मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी मला चांगल्या प्रकारे मदत केली आणि मी हे कार्य चांगल्या प्रकारे करू शकले बिलकुल याच खूप समाधान आहे तुम्हाला अजित बिलकुल एकदम समाधान सविताजी हे जे तुम्ही जे कार्य केलं यालाच मानव धर्म किंवा हीच खरी ईश्वरीय भक्ती पूजा अर्चना याला म्हणता येईल मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं मला ठामपणे माहिती आहे त्याच्यामुळे त्यांचं जे त्यांना जे दिलं त्यांच्या मनावर जे समाधान सुख मिळालं ते जे त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान होत तेच माझ्या याची हे होती असं मला वाटतं बिलकुल खूप छान माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि तसं जर बघितलं आपण तर सविता पाटणे या एक अशा समाजसेविका आहे या स्वतः क्रांतिकारी आहे असं म्हटलं तर हरकत नाहीये आपण क्रांतिकारी कशात क्रांतिकारी असं आहे माझे वडील पोलीस डिपार्टमेंटला होते आणि या देशाचा नमक खाल्लेला आहे <laughs> मीठ मीठ जे म्हणणार तर ते खाल्लेलं आहे तर ते रक्त माझ्या मा, माझ्यात आहे म्हणून मी स्वतःला क्रांतिकारी म्हणायला मागे पुढे बघणार नाही बिलकुल बिलकुल आणि अतिशय क्रांतीचाच एक पार्ट आहे हा भाग आहे क्रांतीचा आणि कोरोनाचा जेव्हा तो विचार येतो तो किती भयावह स्थिती ती अशा वेळेला बऱ्याच लोकांनी मदत केलेली आहे मात्र मी आम्ही मी तुम्हाला सांगते ना मी जायची ना ते घेऊन असं हँड आणि हे घालून असं दुरून इतकी भीती मनात असायची तरी पण आम्ही त्यांना दुरून माझे फोटोज वगैरे दुरून जायचं पण त्यांना इतके म्हणजे त्यांचं खरंच खूप गरज होती त्यावेळेस खूप गरज होती त्यांना आणि अशी उपाशी तपाशी असे कोणत्यात पडलेले राहायचे लहान लहान मुलांना सुद्धा तुम्ही हो आणि खूपच म्हणजे असं वाटलं की खरंच गरज आहे इथे आणि किती यांचं करावं आणि किती नको जेवढं माझ्याकडून झालं तेवढं माझ्या संपूर्ण टीमनी आणि मी चांगल्या प्रकारे हे केलं आणि त्यात मला खूप समाधानी आहे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं मला वाटतं वाटत खरी गोष्ट आहे की जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल गाडगेबाबा असेल यांनी सुद्धा हेच मार्गदर्शन केलेलं आहे की मानव सेवा हाच खरं मानव धर्म आहे हीच खरी परमेश्वराची पूजा अर्चना आहे जर आपण एका जीवाला जर अन्नदान केलं तर त्याचं गोंटन नक्कीच लागतं मात्र त्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोक लोकउपाशी त्यांचे चिमुकले उपाशी राहायचे आम्ही सुद्धा ही बातमी कव्हर केलेली आहे मॅडम तुमची बऱ्याच लोकांची किती तुमची सुद्धा बातमी आम्ही त्यावेळेला कव्हर केलेली होती अतिशय वाईट वाटायचं कारण तो काळच असा होता पण त्यावेळेला स्वतः सविताजी म्हणजे आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या सविताजी पाटणे स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायच्या यांची पूर्ण टीम त्यांना मदत करायची आणि हा संपूर्ण खूप भ खूप मोठं भोजन बनवायचं त्या आणि त्या सर्वां लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून त्या मार्ग काढायच्या आणि प्रत्येक गरजवंतापर्यंत त्यांनी अन्नदान हे केलेलं आहे म्हणून दानातदान अन्नदानाला श्रेष्ठसुद्धा म्हटलेलं आहे आणि हे कार्य तुम्ही केलं ज्याचं तुम्हाला समाधान मिळालं कारण जीवनात पैसा कमविता येतो घर कमविता येतं संपत्ती कमविता येते मात्र खरं जे सुख आहे हे कमवायला फार मेहनत लागते त्याच्यासाठी एक तो ज्याला हिंदीमध्ये जिकरावणं असं म्हणतात त्याला एक मजबूत मन पाहिजे असतं आणि ही सेवा करण्याची तळमळ मनातून असणं फार गरजेचं असतं आणि ती तुमच्यामध्ये दिसली सगळी त्याबद्दल खरोखर मनपूर्वक मी माझ्या संबंध लाखो प्रेक्षकांतर्फे तुमचं खूप अभिनंदन करतो आता मला एक सांगा की त्या काळामध्ये तुमचे हे जे जसं आध्यात्मिकतेमध्ये तुम्ही काम केलं समाजकारणामध्ये काम केलं राजकारणामध्ये सुद्धा काम केलं तुमच्या या कार्याची पावती तुमच्या या कार्याचा सुगंध हा चहू बाजूने दरवळला आणि त्यामुळे तुम्हाला खूप लोकांनी प्रत्येक युनिट्सनी म्हणा किंवा त्या त्या संस्थेने जे तुम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल काय माहिती देता माझे हे कार्य बघितले आणि त्यांना त्यांनी मला पुरस्कृत केलं कोरोना योद्धा म्हणून मला मानवाधिकारच सर्टिफिकेट नवी दिल्ली नवी दिल्ली आणि भारतीय स्वर्णकार समाजातर्फे मला त्यांनी हे केलं सर्टिफिकेट दिलं कोरोना योद्धाच असे मला दोन तीन सर्टिफिकेट मिळाले कोरोना योद्धा म्हणून समाजभूषण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा मला मिळालेला आहे नाशिक येथे माझे समाजकार्य पाहून त्यांनी मला ह्या माझ्या कामाची पावती मला दिली सगळ्यांनी त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि बिलकुल ज्या पद्धतीने यांनी जी माहिती दिली आहे एकदम उत्तम माहिती दिलेली आहे कारण कोणतेही काम करताना करणाऱ्याला करणाऱ्याला संगीताची प्रकाश दिसतो मात्र कोणाला जर काम करायचं नसेल तर त्याला तो अंधारच दिसतो मात्र हिंदीमध्ये ज्याला म्हणतात की से उजाले हो, किअर तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचले की तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर कार्यावर आणि तुमच्यामध्ये दृढ एक जो आत्मविश्वास आहे मजबूत आहे त्या बळावर तुम्ही हे सर्व काही तुम्ही जे कमविलेलं आहे समाजातर्फे हीच तुमची खूप मोठी पुंजी आहे ज्याला कधीही हे नागपूरकर असेल आणि बाकीचे लोक हे कधी विसरू शकत नाही सविताजी आज मला अत्यंत आनंद होतो की तुम्हाला बी सी एन तर्फे आयोजित द वुमेन्स द विदर्भात वुमेन्स एक्सलेन्स अवॉर्ड म्हणून तुम्हाला अवॉर्ड म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमची निवड केलेली आहे कसं वाटतं तुम्ही कस त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जाणार तुमची निवड झालेली आहे काय माहिती देता मला खूप आनंद होत आहे की इन बी सी एन न्यूज यांनी मला आमंत्रित केलं आणि मला अवॉर्ड देण्याचं ठरवलं था हीच मला असं वाटते की ही माझ्या संपूर्ण माझ्या कार्याची माझ्या तपस्येची ही पावती आहे आणि हे या माध्यमातून मला हे चॅनल देत आहे त्यांचे आणि संजय जी तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानते बिलकुल कारण आम्हीसुद्धा समाजामध्ये जेव्हा न्यूज आम्ही जेव्हा जातो न्यूज, न्यूज, न्यूज कव्हर करायला तेव्हा आम्हाला प्रत्येक क्षेत्रातील इतम भूत अशी माहिती असते कारण आम्ही ते सगळं कव्हरेज देत असतो रिपोर्टिंग करीत असतो त्यामध्ये अशा ज्या आमच्या शहरातील एक चांगल्या गुणवंत ज्ञानवंत यशवंत कीर्तिवंत अशा ज्या चांगल्या जे व्यक्तिमत्वाचे ज्या मालकीनं असतात सविता पाटलींसारख्या अशा महिलांचा सन्मान करणं हीसुद्धा एक काळाची गरज आहे आणि हे ओळखूनच बी सी न्यूज चॅनलवाल्यांनी म्हणजे बी सी न्यूजच्या संपूर्ण टीमने आम्ही असं ठरवलं होतं की विदर्भ एक्सले एक्सलेन्स महिला अवॉर्ड ना आपण एक आयोजित करावा आणि ज्यामध्ये नागपूरच नव्हे विदर्भातील म्हणतो आहे विदर्भातील आणि नागपूरच्या जिल्ह्यामधून ज्या ज्या महिलांनी ज्या ज्या संस्थेच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी मग ते संस्थापक अध्यक्ष असेल किंवा सचिव असेल किंवा एक जनरल महिला असेल ज्यांनी जे जे कार्य या समाजासाठी या देशासाठी या लोकतंत्रात जगणाऱ्या नागरिकांसाठी केलेला आहे त्यांची दखल घेत त्यांना आम्ही हा अवॉर्ड देतो आहे आणि आमच्यासाठी तेवढीच सन्मानाची आणि गौरवाची बाब आहे कारण जेव्हा अशा चांगल्या पर्सनॅलिटी येतात तेव्हा आमचा सुद्धा कुठे ना कुठे हा बहुमान हा वाढतच आहे आणि तुम्ही आम्हाला अवॉर्ड देता त्याच्यामुळे आम्हाला कार्य करण्याची आणखी प्रेरणा मिळते असं मला वाटतं बिलकुल सविताजी ह्या <laughs> आमचं हे कर्तव्य आहे ही आमची सामाजिक भावना आहे आणि या दायित्वेतून सामाजिक दायित्व आमचं आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करीत असतो सविताजी जाता जाता मला एक शेवटचाच प्रश्न हा आहे की यावेळा संपूर्ण लाखो प्रेक्षक वर्ग आपल्याला नीट ऐकतो आहे आणि बघतो सुद्धा आहे अशा माझ्या सर्व सन्माननीय प्रेक्षकांना म्हणून एक मार्गदर्शन म्हणा कारण विद्यार्थी विद्यार्थी दशेतले बरेचसे युवक युवती माझे लहान बहीण भाऊ सुद्धा त्या ठिकाणी आहेत सर्व बसलेले आहेत सर्व आमचे माता पिता प्रेक्षक बंधू सुद्धा आहे त्यांना आपण काय मार्गदर्शन करू इच्छिता लहान मुलांनी क्रीडामध्ये किंवा अभ्यासामध्ये चांगलं लक्ष दिलेलं दिलं पाहिजे आणि मुलींनी सुद्धा मु मुलींनी चांगलं शिकून आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे ही काळाची गरज आहे आज परिस्थिती पाहता संपूर्ण तर मुलींनी आपल्या पायावर उभं राहिलंच पाहिजे आणि चांगलं शिक्षण घेऊन नाव संपूर्ण आई वडिलांचं चांगलं उज्ज्वल केलं पाहिजे स्वतःचं भविष्य सुद्धा उज्ज्वल केलं पाहिजे असं मला वाटतं आणि मा माता भगिनींना भा, माझी हेच विनंती आहे की मुलां मुला, मुला मुलींना मु चांगलं शिकवा आणि त्यांना कोणत्या तरी चांगल्या मोठ्या पोस्टवर म्हणा किंवा त्यांना उभं करा स्टँड करा विशेषकर मुलींसाठी हा संदेश देते की त्यांनी शिकावं आणि चांगलं आपल्या पायावर उभं राहावं असं मला वाटते बिलकुल बिलकुल एक अतिशय मोलाचं मार्गदर्शन सविताजी आपण आज या खास मुलाखत कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षक वर्गांना केलेलं आहे आणि शासनाचे आणि राज्य शासन असेल प्रशासन असेल किंवा केंद्र सरकार असेल यांचं सुद्धा एक काम आहे की या देशातील या राज्यातील या शहरातील त्या प्रत्येक नागरिकांना त्यांच्या त्या पालक पाल्यांना आपण कुठेतरी सरकारी सेवेमध्ये जर काही त्यांना रोजगार देऊ इच्छिता तर नक्की द्यावा त्यांच्या जीवन संवर्धनाकरता म्हणून आपण सरळ हाताने मदत करावी कारण आज लोक शिकायला तयार आहेत मात्र पैसा त्यांच्याकडे mm -hmm. नाही आहेत पण सविता मॅडमसारखे आहे जेव्हा अशा व्यक्तिमत्व समोर येतात तेव्हा बऱ्याच मुलांचं यांनी विद्यार्थ्यांचं महिलांचं कितीतरी मुलींचं एक चांगलं जीवन संवर्धित केलेलं आहे शासनालाही माझी विनंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे की सरकार जागे व्हा आणि या लोकांच्या जीवन संवर्धनाकरता म्हणून आपण त्यांना सामोरं जा त्यांना यथा शक्ती आर्थिक तेवढी मदत नक्की 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 करा कारण या देशातला या शहरातला या राज्यातला नागरिक जर स्वयंरोजगार जर झाला त्याला जर रोजगार मिळाला तर त्याच्यामुळे आपलं उत्पन्न वाढेल त्यालासुद्धा जीवन जीवन जगण्याला कुठेतरी उभाळी मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून आपला देश आपलं राज्य आपला शहर आपला परिसर परिसरात राहणारा व्यक्ती नागरिक हे अधिक मजबूत होतील आणि जेव्हा सर्वांची युनिटी होईल जेव्हा त्यांचं चांगलं समर्थन होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं भारत देश महान आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही मी पुन्हा एकदा तुम्ही अवॉर्डिंग म्हणून तुमची निवड आली त्याबद्दल सविताजी पाटणे मी आपलं खूप 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 अभिनंदन करतो आणि प्रेक्षक बंधून पुढच्या वेळेला आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांचा खास मुलाखत जो अतिशय आपला आवडता कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा आपल्या समोर त्यांना आणणार आहोत आणि त्यांची सुद्धा मतं जाणून घेणार आहोत तर तुर्तास द्या मला रजा पण रजा घेण्यापूर्वी मॅम मी पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार मानतो की आज आपण इथे आलात आणि तर प्रेक्षक बंधू न या होत्या खास मुलाखत या कार्यक्रमाच्या आजच्या आपल्या पाहुण्या सविता गायत्री बौद्धीश संस्थेच्या संस्थापकाध्यक्षा सविता पाटणे पुढच्या वेळेला आपण पुन्हा अशा एका चांगल्या व्यक्तिमत्वाशी भेट घेणार आहोत आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम खास मुलाखत या कार्यक्रमात मला त्या तुर्तास रजा आणि आपण बघत राहा आपल्या सर्वांचा अतिशय आवडता कार्यक्रम खास मुलाखत नागपूर नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार